बातमी या राज्यातील संघटित आणि असंघटित कामगारांना दिलासा देणार. या कामगारांच्या किमान वेतनाबाबत 3 महिन्यात निर्णय होईल अशी माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिली आहे. या संदर्भात केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव आणि सुरेश खाडे यांच्यामध्ये चर्चा झाली आहे आणि त्यानंतर कामगार मंत्र्यांनी ही माहिती दिली. संघटनेच्या लोकांनी, बऱ्याच संघटित लोकांनी एक होता तिथे महत्वाचा मान मानला, त्याचं स्वागत केलं की 14 पासून काही विभागाचे किमान वेतन हे जाहीर झालेलं नाही. 14 पासून पण मी आल्यानंतर आम्ही काही विभागाचे किमान वेतन जाहीर केले आणि उरलेले आम्ही 2-3 महिन्यामध्ये आम्ही ते सगळे जाहीर करतो. त्यामुळे किमान वेतनचा हा प्रश्न कायमचा महाराष्ट्राचा सुटेल आणि केंद्राच्याच नियमातून आपण ते करत असतो. आणि किमान वेतन हे महाराष्ट्राच्या डीएसआर प्रमाणे ठरतं पण तिथून पण आपल्याला गाईडलाईन येतात आणि त्या गाईडलाईनच्या प्रमाणे लोकांना किमान वेतन मिळावं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.